शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रात अजूनही पाऊस पडतो आहे परंतु या पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र वादळी प्रभाव महाराष्ट्रावर किती पडणार हे मात्र आपल्याला तपासावं लागणार आहे भारतीय हवामान खात्याला अद्याप हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने जाईल या संदर्भात असलेला संभ्रम स्पष्ट झाला आहे कालपर्यंत हवामान खात्याने कुठल्याही प्रकारचा मार्ग दाखवला नाही परंतु जेव्हा आता सर्वच मॉडेल एक विशिष्ट दिशा दाखवू लागले तेव्हा हवामान खात्याकडून मात्र त्याची दिशा दाखवण्यात आली आहे आपण बघतो की साधारणपणे सहा तारखेपर्यंत या डिप्रेशनचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे कमीदाबाचं क्षेत्र सुरुवातीला तयार झालं नंतर डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशन जवळपास दोन तारखेपासून म्हणजे उद्यापासून तर पाच तारखेपर्यंत याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे सध्या तरी याला डिप्रेशन म्हटलं जात असलं तरी हे लवकरच म्हणजे उद्याच चक्रीवादळात रूपांतरित होईल तेव्हा त्याला नामकरण केलं जाईल आणि मायचुंग नावाचं चक्रीवादळ आता तयार होत आहे आपण गेल्या अनेक व्हिडिओनमध्ये या चक्रीवादळाचा रूट काय असेल या संदर्भातला अंदाज सर्व शेतकऱ्यांना दिलेला होता आणि त्याच पद्धतीने हवामान खात्याकडून देखील त्या संदर्भातील अंदाज दिला आहे किनारपट्टी भागातूनच हे वादळ जात असल्यामुळे केवळ गडचिरोलीच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये हलका प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रावर जरी या ठिकाणी चक्रीवादळाचा प्रभाव दाखवला जात नसला तरी देखील पावसाची प्रस्ती आणि ढगाळ वातावरण तयार होणार आहे आपण समोरील मॅपमध्ये बघतो आहोत की डिसेंबर महिन्यामध्ये भारतात पाऊस पडणार आहे का आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल तर डिसेंबर महिन्याचा हवामान खात्याकडून अंदाज जाहीर झाला आहे हा पावसासंदर्भातला आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येतील आणि त्यामुळे मध्य भारतापर्यंत पावसाळी क्षेत्र राहणार आहे मात्र महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होईल फार मोठं पावसाळी वातावरण राहणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे डिसेंबरचा महिना तसा थंडीचा तरी देखील थंडी ही थोडी मध्य भारत महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता आहे मराठवाड्यात जाणवण्याची शक्यता आहे परंतु आपण बघतो की दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता डिसेंबरमध्ये आहे परंतु एकूणच महाराष्ट्रात सामान्य थंडीचे अंदाज डिसेंबरमध्ये देण्यात आले आहेत स्कायमेटनुसार आपल्याला माहीतच आहे की आज पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सांगण्यात आलं होतं मात्र उद्यापासून पश्चिम विदर्भ आणि थोडं जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना थोडं अकोला या भागामध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पाऊस तीन तारखेपासून पूर्णतः उघडणार आहे वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात कुठे पाऊस पडू शकतो यासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे स्कायमेटकडून धाराशिव लातूर सोलापूरचा थोडा भाग जवळपास नांदेड परभणी हिंगोली वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या ठिकाणी ढकाळ परिस्थिती हलका पावसाचा तरुण आहे तर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियामध्ये थोडं वादळी प्रभाव असल्यामुळे वाऱ्यांचा प्रभाव जास्त राहील आणि पावसाचंही प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे हा पाच तारखेचा अंदाज आहे सहा तारखेला वादळामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये केवळ वा ढगाळ वातावरणच नाही तर पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे सात तारखेला देखील सोलापूरपासून तर संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भात पावसाची शक्य तारखेला वर्तवण्यात आलेली आहे हे वातावरण आठ तारखेपासून संपण्याची शक्यता आहे एकूणच स्कायमेटच्या अंदाजानुसार आठ तारखेनंतर जवळपास दीर्घकाल महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असणार नाही आज एक तारखेला महाराष्ट्रामध्ये स्वरूपात पाऊस झालेला आहे उद्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे तसंच दोन तीन आणि चार तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं दाखवलेलं नाही थोडं विदर्भामध्ये पावसाळी वातावरण आठ तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे नऊ तारखेपासून पुढे मात्र हे संपूर्ण पावसाळी वातावरण संपणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपला हवामान अंदाज हा मॉडेल बेस आहे मॉडेलमध्ये जे दिसतं ते आपण त्यावरून आपले तर्क वितर्क आणि अंदाज असतात स आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की आज महाराष्ट्रामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि उद्याही थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे परंतु पावसात जोर कमी होणार आहे दोन तीन तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता नसली तरी थोडं नंदुरबार धुळे परिसरामध्ये वातावरण निर्मितीची शक्यता नाकारता येत नाही हलका डब्ल्यू डी या भागामध्ये आहे आपण बघतो की एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होत असून हे भूभागाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात कधी हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे ही जी समोर आपल्याला ढगाळ प्रसिद्ध दिसते यामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आजही असल्याचं आपल्या लक्षात आलं पुढील बारा तासामध्ये बीडच्या काही भागात थोडं बुलढाणा जळगाव ते अकोल्याच्या दरम्यान आणि जालना जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता कायम आहे हे वातावरण चोवीस तासासाठी सुद्धा गृहीत मानण्यात आले आहे मात्र एक बाब या ठिकाणी बारकाने बघायची आहे ती म्हणजे मध्य भारतावर म्हणजे खास करून मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड या भागात वादळाचा प्रभाव पडल्यामुळे पाऊस पडतो आहे आणि त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात जाण्याची शक्यता आहे उद्या थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे नाशिकच्या परिसरामध्ये नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थितीने पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटते आहे आपण वादळाचा धावता आढावा घेणार आहोत आपण बघतो चंद्रपूर गडचिरोलीमध्ये प्राथमिकदृष्ट्या या वादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण थोडं जर बारकाईने बघितलं तर याचा प्रभाव थोडा लातूरच्या पूर्वेला चंद्रपूर दक्षिण गोंदिया गडचिरोली चंद्रपूर दक्षिण या भागात प्रभाव पडण्याची शक्यता काय की विजयवाड्याला याचं लँडफॉल होईल अशा प्रकारचा आपला अंदाज होता आणि तोही बरोबर आलेला आहे संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईलच मात्र मराठवाड्याचे बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे गेले चार पाच दिवस स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडलेला आहे पावसासाठी अनुकूल वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळे आणि अजूनही एक हजार बारा पासकल आणि एक हजार दहा पासकल एवढा कमी दाब महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा बिगर मोसमी पावसासाठी अनुकूल आहे त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता कायम आहे वादळामुळे आपण सहा तारखेचं जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल किंवा अगदी संपूर्ण विदर्भ असेल या भागामध्ये मोठी ढगाळ प्रस्ती आणि पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होते वादळ जरी किनारपट्टी भागात असलं तरी त्याचा द्रोणीय प्रभाव जो आहे तो महाराष्ट्र येण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील आपण बघतो अगदी अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली या सर्वच परिसरात पावसाचा अंदाज तयार होतो आहे वादळामुळे निर्माण झालेलं पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये केवळ सहा आणि सात तारखेला प्रभाव टाकणार आहे आठ तारखेनंतर माझा याचा प्रभाव संपून जाणार आहे जे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फार तणाव बाळगण्याची गरज नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा